विधिमंडळाच्या अधिवेशनात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत, पाहूया। बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या, तसेच लोकहित लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले होते। राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतीत करता यावे याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील ही बाब शासनाने तत्वतः मान्य केलेली आहे। परंतु जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करताना उपलब्ध होणाऱ्या सर्व पर्यायांचा सारासार विचार करणे आवश्यक आहे। ही बाब सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या नजरेस आणून देण्यात आली आहे। दिनांक 10 मार्च 2023 रोजी संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक आणि दिनांक 13 मार्च 2023 रोजी माझ्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक की ज्यामध्ये उपमुख्यमंत्री व दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते सुद्धा उपस्थित होते, यामध्ये संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली। प्रस्तुत बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमून समितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे। सदर समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील खालील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे। श्रीयुत सुबोध कुमार, श्रीयुत KP बक्षी, श्री सुधीर कुमार श्रीवास्तव संचालक लेखा व कोषागरे हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहतील। सदर समिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील सभासदांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करेल। राज्य शासनामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल शासनाची भूमिका ही सहानुभूतीची आणि मदतीचीच राहील, याचा मी कालही उच्चार केला होता आणि आजही या ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करू इच्छितो। खरं म्हणजे काल अध्यक्ष महोदय एक या बैठकीमध्ये जे मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी होते त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून शेवटी शासन म्हणून आपण जे काही राज्य कारभार चालवतोय त्यामध्ये या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे हे देखील आम्ही काल विशद केलं। त्यामुळे शेवटी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका सकारात्मक आहे, परंतु या ठिकाणी मी निवेदनात म्हटल्याप्रमाणे आपण जे काही निर्णय घेणार आहोत त्याचं काय फायनान्शियल इम्प्लिकेशन जे आहे किंबहुना त्याच्या निर्णय घेतल्यानंतर त्याचे जे काही परिणाम आहेत या सगळ्याचा सारासार विचार होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून काही त्यांच्याकडून काही आम्हाला सूचना आल्या आपल्याकडून काही सूचना आल्या पण शेवटी हे सगळं जे काय आहे हे व्हेरीफाय होण्याची देखील आवश्यकता आणि त्यासाठी आपण एक समिती नेमली पाहिजे अशा प्रकारचा विचार अशा प्रकारची भूमिका आपण घेतली आणि यामध्ये खऱ्या अर्थाने जे काही सूत्र ठरेल आजही काही संघटनांचे प्रतिनिधी मला भेटले आणि शेवटी चर्चेतूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे। सरकारने कुठली नकारात्मक भूमिका घेतलेली नाही, कालही नव्हती आजही नाही, परंतु या ठिकाणी चर्चेद्वारेच आपण कालही आम्ही त्यांना सांगितलं शेवटी चर्चा केल्यानंतर मार्ग निघू शकतो आणि त्याप्रमाणे आजही काही संघटनांचे प्रतिनिधी आम्हाला भेटले सकारात्मक देखील त्यांच्यातून चर्चा झाली आणि जे काही या निर्णयामधून जे सूत्र ठरेल त्याच्यामध्ये काही मुद्दे असे काल आले होते की हा निर्णय होईपर्यंत बरं जी काही रिटायरमेंट आहे त्यालाही कालावधी अजून बराच आहे, म्हणजे आजच आपण हा आम्ही त्यांना विनंती काल केली होती की हे संपाचं जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचा तुम्ही कधीही घेऊ शकता यासाठी त्यांचा तो काही अधिकार आहे, परंतु आज निर्णय घेण्याची आवश्यकता नाही कारण आजच आपला जे काही निवृत्ती जी आहे ती आज तातडीने कोणी कर्मचारी निवृत्त होत नाही आहे, पण त्यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय उपस्थित केला होता की आता या दरम्यान निर्णय होईपर्यंत काही लोक निवृत्त होतील मग त्यांचं नुकसान होईल, तेही आम्ही सांगितलं की निवृत्त जे मध्ये होतील निर्णय घेईपर्यंत त्यांना देखील या जे सूत्र ठरेल
त्या सूत्राचा लाभ त्यांना देखील होईल, त्यांना देखील त्याच्यातून वंचित ठेवता येणार नाही हे देखील आम्ही त्यांना सांगितलं। आजही मी पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो, त्यामुळे यामध्ये एवढंच आहे की शासन पूर्णपणे सकारात्मक आहे आणि ज्या संघटना आहेत त्यांनी देखील आजही काही संघटनांनी चर्चा केली, या देखील मध्यवर्ती संघटनांच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्यांनी देखील चर्चा करावी। सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे पाहत असते, म्हणून गेल्या 7-8 महिन्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण मोठे धोरणात्मक निर्णय देखील घेतलेले आहेत। त्यामुळे जे काही सूत्र ठरेल त्या सूत्रानुसार जे निवृत्तमध्ये होतील त्यांनाही त्याचा लाभ होईल। किंबहुना जी त्यांची भीती होती की निवृत्तीनंतर आम्हाला खात्री म्हणजे साशंक होते, तो देखील जबाबदारी सरकारची आहे असं देखील आम्ही त्यांना सांगितलं। आजही मी पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा एकदा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, सरकारबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि जी काही लोकांची गैरसोय जी या संपामुळे होती आहे होऊ शकते ती टाळण्यासाठी आपण सकारात्मक चर्चा दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे, त्यामुळे त्यांनी संप जो आहे तो देखील मागे घ्यावा आणि चर्चा करावी, चर्चेतून आपण मार्ग काढू। कारण शेवटी टोकाची भूमिका जेव्हा आपण कधी घेतो की जेव्हा आपण चर्चेला तयार नसतो, सरकार पूर्णपणे चर्चेला तयार आहे आणि त्यांनाही माहिती आहे की सकारात्मक चर्चा करण्याची किंवा सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे, त्यामुळे लोकांची नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील, पाणीपुरवठा असेल या कुठल्याही सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे आणि त्यांची तीच भूमिका आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करेन चर्चेद्वारे आपण प्रश्न सोडवू, परंतु जो काही संप पुकारलेला आहे तो मागे घ्यावा एवढीच या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी विनंती करतो। शासन सकारात्मक आहे हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो। गीताताईजी। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांनी गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला आणि त्यावर मी माझे थोडक्यात म्हणणे मांडणार आहे। तर जुनी पेन्शन योजना लागू करावी या भूमिकेवरून कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलाय त्यासंदर्भात त्यांच्या मागण्यांबद्दल आम्ही सकारात्मक आहोत। पेन्शनच्या स्कीम बाबत आमचा अभ्यास सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विधिमंडळात बोलताना केलंय। पेन्शन बाबत जे सूत्र ठरेल त्याचा कर्मचाऱ्यांना लाभ होईल असं देखील मुख्यमंत्री म्हटले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।